दंत्य श्वासोच्छास थांबलेल्या एक महिन्याच्या नवजात बालकाला खराड येथील मदरूर हॉस्पिटलमुळे नवसंजीवनी मिळाली आहे. 30 दिवसांच्या शिवांशला घरी श्वासोच्छास करणे कठीण जात होते आणि त्याचे शरीर निळे पडले होते आणि थंडही झाले होते. त्याचे वडील नुकतेच कार्यालयातून घरी आले होते आणि शिवांची परिस्थिती त्यांना जाणवली. त्यांनी प्रसंगवादन दाखवत अजिबात वेळ न दवडता CPR देण्यास सुरुवात केली आणि मदरहूड हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत तोंडावाटे श्वास देत राहिले. स्नेहशंकर असे या मुलाच्या वडिलांचं नाव आहे. त्यांनी शिवांशला CPR दिल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करस्तोवर मुलाची प्रकृती स्थिर होती. जिस दिन ये हादसा हुआ उस दिन एक्चुअली वो अच्छे से सब फीड ले रहा था, सब कर रहा था, लेकिन कैसे मौसम चेंज हो रहा है तो ऐसे लगा सर्दी है, थोड़ा कफ है, तो थोड़ा वोमिट कर रहा था बट फीडिंग ले रहा था. हमको जहाँ तक पता है डॉक्टर्स यही बोलते हैं कि अगर बच्चा फीडिंग अच्छे से ले रहा है, वेट गेन हो रहा है, तो बच्चे में प्रॉब्लम नहीं है, मतलब अच्छे से चल रहा है सब कुछ. सो उस दिन भी सब ठीक था बट वो होने के बाद सोया था वो. मैं भी देख रही थी, उसके पापा आए ऑफिस से, तो ठीक है, तो मैं थोड़ा सा सो गई तो ये थोड़ा सा आवाज़ किया उसने, कुछ तो उन्होंने सुना, आवाज़ किया, फिर उन्होंने देखा क्या हुआ तो उसने ब्रीदिंग बंद कर दी थी. तो उन्होंने फिर उसको उठा के देखा क्या है, ब्रीदिंग एकदम रुक गया था उसका. मुझे उठाया कि देखो क्या हो गया, मुझे पहले लगा कि नहीं ठीक है, फिर बहुत देर तक ब्रीदिंग नहीं किया तो फिर उसको उठा के पैट किया बैक में कि कुछ तो चोक नहीं हो गया, कफ वफ गले में पैट किया, कुछ नहीं, मतलब उसका कुछ नहीं आया, सेंस नहीं आया. फिर अचानक से दिमाग में आया कि ब्रीदिंग दे देते हैं, ब्रीदिंग नहीं कर रहा है, तो ब्रीदिंग दिया उसको डायरेक्ट माउथ में, थोड़ा करके सांस आया उसको, तो वैसे ही कंटिन्यू किया, थोड़ी देर सांस रहता था फिर ऐसे ही हो. देखिए फर्स्ट क्या है, हम लोग घर से निकले ना, हमारा रोड बहुत ख़राब है वागुली का, हमको वहाँ 10-15 मिनट तो वहीं लग गया हमको हॉस्पिटल में जाने के लिए. 10-15 मिनट वहाँ से निकलने को लगा, इतना रोड ख़राब है वहाँ, ना गाड़ी आती है ना कुछ, मतलब लकीली हमारे पास कार है इसलिए हम फटाफट निकल गए. तो एम्बुलेंस भी नहीं आ पाती उस टाइम पे, मतलब उस समय हम कुछ नहीं कर सकते, वी वर हेल्पलेस. तो और बच्चे को ऐसे 5 मिनट से ज़्यादा ऑक्सीजन के बिना नहीं रह सकता, तो हम ऑक्सीजन देते गए. उसका थोड़ा मतलब हाथ पैर मूवमेंट चालू था, उसका देखा हाथ पकड़ रहा था बट अच्छे से ब्रीदिंग नहीं कर रहा था, मुंह थोड़ा नीला हो गया था. तो हम लोग निकले, फिर 10-15 मिनट वहीं वागोली में हॉस्पिटल देखा, लेकिन कोई इतना अच्छा हॉस्पिटल नहीं था. नहीं, वहाँ आने के बाद उन लोगों ने बहुत अच्छे तरीके से ट्रीट किया है और एक्चुअली मतलब हमको बहुत मतलब कितने बजे हम 3 बजे पहुंचे, लगभग 1 बजे हम लोग वहाँ पहुँचे थे, 1 बजे 1:30 बजे. उसके बाद इवन वो हॉस्पिटल स्टार्ट भी नहीं हुआ था, इनोग्रेट भी नहीं हुआ था, लेकिन उन लोगों ने काफ़ी अच्छा केयर किया और वहाँ पे सारी फैसिलिटीज़ वेल इक्विप्ड था, तो हमें कुछ प्रॉब्लम नहीं हुई, पूरा कंटिन्यूअस ट्रीटमेंट. याबाबत अधिक माहिती देताना मदरहूड हॉस्पिटलमधील बालरुग्ण आणि नवजात रुग्ण विभागाचे प्रमुख डॉक्टर तुषार पारिख म्हणाले, बाळाचा जीव वाचवण्याचे सर्व श्रेय त्याच्या वडिलांना जाते. त्यांनीच प्रसंगावधान दाखवत त्यांच्या बाळाला CPR दिला आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करेपर्यंत त्याची प्रकृती स्थिर राहिली याची खातरजमा केली. त्यानंतर वैद्यकीय टीमने ही आव्हानात्मक केस हाती घेतली. बाळाच्या शरीरात ऑक्सिजनची कमतरता झाल्यामुळे हृदयक्रिया बंद पडणे, मूत्रपिंडाला इजा होणे, रक्तस्रावाच्या समस्या आणि शुद्ध हरपणे असे परिणाम झाले होते. सडन इन्फंट डेथ सिंड्रम या परिस्थितीत नवजात बालके अचानक दगावतात. हे बाळ सडन इन्फंट डेथ सिंड्रममधून बचावले आमच्या डॉक्टरांच्या टीमने सुयोग्य सक्षम आणि वेळेवर व्यवस्थापन केल्यामुळे हे शक्य झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. 11 जुलैच्या रात्री आमच्याकडे डॉक्टर्स रुटीन ड्युटी चालू होते आणि सडनली आमच्याकडं एक बेबी हे मिस्टर मिसेस चहा घेऊन आले आणि त्यांची कंप्लेंट अशी होती की बाळ गेले 1/2 पाऊण तास ब्रीथ करत नाही आहे. तर आम्ही पण शॉक झालो. तर आम्ही बघितलं बाळाला, तर बाळ ॲक्च्युली ब्रीदिंग करत नव्हतं, थोडेसे मध्ये मध्ये गॅस्पिंग म्हणजे जे टर्मिनल ब्रेथ्स असतात ते बाळ घेत होतं आणि बाळाला आम्ही बघितलं हातपाय थंड होते, बाळ ब्लू होतं. तर आम्ही त्यांना हिस्ट्रीमध्ये विचारलं, तर आम्ही त्यांना लगेच बाळाला रिसेस्टेशन सुरू केलं, बाळाला त्याचे उपचार सुरू केले आम्ही. आणि जेव्हा आम्ही पॅरेंट्सना विचारलं की काय झालं होतं बाबा, तर त्याची हिस्ट्री अशी आहे की जेव्हा फादर नाईट शिफ्टला होते, रात्री 1 वाजता जेव्हा ते ड्युटी करून घरी आले तेव्हा त्यांनी बाळाला, बाळ आईच्या शेजारी झोपलं होतं आणि जेव्हा त्यांनी बाळाला जवळून बघितलं तेव्हा बाळ ब्रीदच करत नव्हतं हे त्यांना लक्षात आलं. बाळ थंड पडलं होतं, हातपाय गार पडले होते आणि निळे दिसत होते. तर त्यांनी फादरने फ्रँटिकली आईला उठवलं आणि बाळाला त्यांनी लगेच माउथ टू माउथ ब्रेथ्स द्यायला सुरू केली आणि ही त्यांनी खूप चांगली गोष्ट केली. आणि त्यानंतर ते राहतात वाघोलीला आणि वाघोलीमध्ये त्यांनी एका हॉस्पिटलला न्यायचा प्रयत्न केला पण तिथे पीडियाट्रिशियन अवेलेबल नव्हते. तर तसं करत ते खराडीला मदरहूड हॉस्पिटल आमच्याकडे आले.
तर त्यामुळे बराचसा वेळ असा गेला होता की ज्याच्यामध्ये बाळाने ब्रीदिंग केलं नव्हतं. आणि पण चांगली गोष्ट अशी होती की आई वडील त्याला बाळाला आलटून पालटून तोंडाने ब्रेथ्स देत होते, श्वास देत होते. मग आमच्याकडे आल्यानंतर आम्ही बघितलं की बाळाला ऑलमोस्ट कंडिशन टर्मिनलसारखी होती. आणि मग त्याला आम्ही उपचार सुरू केले, बाळाला आम्ही व्हेंटिलेटरवर घेतलं, बाळाला श्वासोच्छ्वास कृत्रिमरित्या सुरू केला, बाळाची पल्स रेट कमी झाली होती, बी पी रेकॉर्डेबल नव्हतं, तर अशा बाळाला सलाईन देऊन त्याचं बी पी वाढवण्यासाठी औषधं सुरू केली आम्ही. आणि त्याचे ब्लड गॅसेस आणि त्याच्यामध्ये बरेचसे ॲबनॉर्मॅलिटी होते, ॲसिड्स जमा झाले होते, तर त्यासाठी त्याला उपचार करून त्याची लेवल कमी करण्यात आली. आणि बाळाला मग ओवर एक 6-7 तासानंतर बाळाला फिट्स आल्या. मग त्या अशा बाळांना फिट्स येतात जेव्हा बाळाला काही काळ मेंदूला रक्त पुरवठा किंवा ऑक्सिजनचा पुरवठा झालेला नसतो, तर मग त्यासाठी आम्ही त्यांना फिट्सची औषधं देऊन फिट्स कंट्रोलला केले. बाळाची कंडिशन स्टॅबिलाईज होण्यासाठी पुढचे 3 दिवस लागले. बऱ्याचदा काय होतं, ह्या केसेस रिपोर्ट केल्या जात नाहीत, बरेचशी बाळं अशा अशा दगावतात सुद्धा आणि सडन डेथ घरी होऊन जाते. आणि जेव्हा बाळ हॉस्पिटलमध्ये पोचतं तेव्हा बाळ ॲक्च्युली दगावलेलं असतं, असे अशा गोष्टी होतात. एखाद्या बिझी हॉस्पिटलमध्ये जर आपण म्हणलं तर वर्षातून अशा 2-3 केसेस तरी आपल्याला बघायला मिळतात. जर एखादं बिझी हॉस्पिटल असेल, ज्या ठिकाणी मोर दॅन 3000 डिलिव्हरीज होतात, याच्याविषयी बराच मोठा अभ्यास अमेरिकेमध्ये झालेला आहे. हा अमेरिकेमध्ये बराच मोठा प्रॉब्लेम त्यांनी 1994-1995 दरम्यान त्यांनी लक्षात आला आणि त्यांनी त्याच्या कारणाचं विश्लेषण केलं. आणि त्या कारणामध्ये त्यांना हे लक्षात आलं की काही काही कम्युनिटीजमध्ये बाळाला तोंडावर म्हणजे पोटावर झोपण्याची पद्धत होती. आणि तर त्यांना ते लक्षात आलं की ती पद्धत जर आपण बॅक टू स्लीप म्हणजे बाळाला पोटावर न झोपवता पाठीवर जर झोपवलं तर त्यांनी याचं प्रमाण कमी येतं. तर त्यामुळे काय काय गोष्टी रिस्पॉन्सिबल आहेत, तर नंबर 1 बाळाची झोपण्याची कंडिशन, झोपण्याची पद्धत. बाळ पाठीवर झोपलं पाहिजे, बाळ साईडवर झोपलं असेल तरी तेही ॲक्च्युली चालत नाही. बाळाने पाठीवर झोपलं असेल, बाळ जागा असताना त्याला आपण टमी टाईम म्हणतो, म्हणजे बाळाला थोडं पोटावर टाईम दिला तर तो बाळालासाठी डेव्हलपमेंटसाठी मदत करतं, पण झोपताना बाळ नेहमी पाठीवर झोपलं पाहिजे. नंबर 2 बाळाची बेड आहे जी आहे ती थोडी फर्म पाहिजे. आपण खूप सॉफ्ट कपडे आणि सॉफ्ट टॉईज, सॉफ्ट खेळणी बाळाच्या आजूबाजूला असेल आणि बाळाला जर चेहऱ्यावर एस्पेशली जर कपडा असेल तर ते चांगलं नाही, कारण बाळाचा त्याच्यात जीव गुदमरू शकतो. तर त्यामुळे जर तुम्ही गाईडलाईन्स बघितले, NIH जे आहेत, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या अमेरिकेचे गाईडलाईन्स आहेत, तर त्यांनी क्लिअरली सांगितलेलं आहे की बाळाला फर्म सर्फेसवर आणि बाळाचा चेहरा नेहमी उघडा पाहिजे. नंबर 3 घरामध्ये जर प्रेग्नन्सीमध्ये जर मदर स्मोकिंग करत असेल, ॲक्टिव्ह किंवा पॅसिव्ह, तर स्मोकिंग इज कोरिलेटेड. म्हणजे जर घरामध्ये जर स्मोकिंग होत असेल तर त्या बाळांमध्ये सीट्सचं प्रमाण जास्त असतं. प्रेग्नन्सीमध्ये आणि पहिल्या वर्षामध्ये जर अल्कोहोल किंवा काही ड्रग्सचं सेवन होत असेल तर ते बाळासाठी घातक ठरतं. काय गोष्टी प्रोटेक्ट करतात, तर ब्रेस्ट फीडिंग प्रोटेक्ट्स फ्रॉम दिस सडन अक्यूट लाईफ थ्रेटनिंग इव्हेंट किंवा सडन इन्फंट डेथ म्हणतो, आणि व्हॅक्सिनेशन विल प्रोटेक्ट बेबीज फ्रॉम सडन डेथ. सो ह्या गोष्टीचं आपण पालन केलेलं बरोबर.